टेली अकॅडमी पेठेमध्ये मी, पेठे मी वैभवी नेर्लीकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या आपल्या विश व्हिडिओचा विषय आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजेच एक्सपेन्सेस पेएबल अकाउंटमधली हे सगळ्यात महत्त्वाचे कॉन्सेप्ट आहे आणि त्याच्याबद्दल बऱ्याच लोकांना बऱ्याच अडचणी आहेत तर त्या ह्या व्हिडिओमधनं आज आपण दूर करणार आहोत आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अगदी सोप्या शब्दात त्याचं वर्णन करायचं झालं तर अशी कुठलीही सर्विसेसची कंपनीमध्ये ऑलरेडी युटिलाईज झालेली आहे पण त्याचं पैसे द्यायचे त्याचे पेमेंट करायचं बाकी आहे म्हणजेच एक्सपेन्सेस पेएबल आहेत एक्सपेन्सेस आउटस्टँडिंगला आहेत त्याच्या सर्व्हिसेस मात्र युटिलाईज झालेल्या आहेत मग बिझनेसमध्ये असे कुठले एक्सपेन्सेस आहेत की जे ह्या कॅटेगरीमध्ये येऊ शकतात तर टेलिफोन एक्सपेन्सेस जनरली महिनाभर आपण टेलिफोनच्या सर्विसेस युटिलाईज करतो आणि त्याचं पेमेंट पोस्टपोन होतं नंतर होतं त्याच वेळेला आपण त्याचं पेमेंट करत नाही जोपर्यंत त्याचं पेमेंट आपण करत नाही सर्विसेस तर आपल्या युटिलाईज करून झालेल्या आहेत पण पेमेंट करायचं राहिलेलं आहे त्यामधल्या पिरियडमध्ये तो जो ती जी सर्विस आहे त्याला आपण म्हणतो एक्सपेन्सेस पेएबल एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग प्रकारचं दुसरं उदाहरण आहे एम एस सी बी इलेक्ट्रिसिटीचं बिल महिनाभर इलेक्ट्रिसिटी आपण वापरतो पण त्याचं पेमेंट आपण नंतर करतो नेक्स्ट मंथमध्ये करतो पोस्टपोन्ड होतं ते पेमेंट जोपर्यंत पेमेंट होत नाही तोपर्यंत इट इज एक्सपेन्सेस पेएबल ऑर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि ह्याच्यामधलं सगळ्यात कॉमन लेजर जे आहे ते आहे सॅलरी सॅलरी अकाउंट आता त्याच्याबद्दल समजून घेण्याकरता आज आपण इथे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे असं अजून करा की एक कंपनी आहे आणि त्या कंपनीचं फिनॅन्शियल एकोणीस वीसमध्ये प्रॉफिट आहे अकरा लाख तीस हजार आता कंपनीमध्ये सॅलरीचं जे पेमेंट होतं हे जनरली महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये केलं जातं में मे महिन्यामध्ये जेव्हा सॅलरीचं पेमेंट केलं जाईल मे महिन्यामध्ये में इथे आपण सॅलरीचं पेमेंट करणार आहोत ती सॅलरी आहे कुठली एप्रिल महिन्यातली म्हणजेच एम्प्लॉईजनी एप्रिल महिनाभर काम केलेलं आहे त्याचं त्यांना सॅलरी मिळणार आहे मे महिन्यामध्ये बरोबर आहे तसंच जूनमध्ये जेव्हा आपण सॅलरीचं पेमेंट करणार आहोत एंट्री होईल सॅलरी अकाउंट डेबिट टू बँक बँकेतनं पैसे जातील जून महिन्यामध्ये कशासाठी जातील तर सॅलरीसाठी पैसे जातील पण ही सॅलरी आहे कुठल्या महिन्याची मे महिन्याची काम केलेलं आहे मे महिन्याचं पेमेंट होणार आहे जूनमध्ये हा सेम पॅटर्न आपला फॉलो होणार आहे वर्षभर आता वर्षभर हा, हा पॅटर्न फॉलो होण्यामध्ये काहीही प्रॉब्लेम येत नाही कारण पेमेंटचा महिना जरी पुढचा असला आणि काम जरी आधीच्या महिन्यात केलेलं असलं तरी हे दोन्ही महिने सेम फायनान्शियल इयरमध्ये येतात प्रॉब्लेम येतो कधी मार्च महिना ज्या वेळेला येतो तेव्हा मार्च महिन्यामध्ये जेव्हा आपण सॅलरीचं पेमेंट करतो सॅलरी अकाउंट डेबिट टू बँक ते ऑफकोर्स असतं फेब्रुवारीच्या सॅलरीचं पेमेंट आपण मार्चमध्ये करतो आहे आणि मग ह्या पॅटर्नप्रमाणे मार्च, मार्च महिन्याच्या सॅलरीचं पेमेंट कधी होणार आहे एप्रिलमध्ये आता प्रॉब्लेम इथे क्रिएट होतो कारण इथे काय होतं एप्रिल महिन्यामध्ये जर तुम्ही पेमेंट करणार आहात म्हणजे फायनान्शियल इयर चेंज होतं मग सेम फायनान्शियल इयर राहत नाही ते आता अकाऊंट्सचा एक इम्पॉर्टंट रूल आहे तो कायम लक्षात ठेवा अकाऊंट्समध्ये एक्सपेन्सेस कुठल्या पिरियडचा कुठल्या महिन्याचा किंवा कुठल्या फायनान्शियल इयरचा आहे ते इम्पॉर्टंट आहे त्याचं पेमेंट कधी होतं आहे काही मॅटर करत नाही म्हणजेच कुठलाही एक्सपेन्सेस त्या ज्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये आहे त्या पिरियडमध्येच तो बुक झाला पाहिजे आणि ह्याचं कारण असं आहे की त्या महीं, त्या महिन्यामध्ये किंवा त्या फायनान्शियल इयरमध्ये तुम्ही जर का एक्सपेन्स बुक केला नाही तर काय होईल नॅचरली प्रॉफिट वाढेल एक्सपेन्सेसचा आणि प्रॉफिटचा डायरेक्ट संबंध आहे एक्सपेन्सेस कमी बुक झाला म्हणजे जा प्रॉफिट वाढला आणि प्रॉफिट वाढला म्हणजे तुमचं टॅक्स तुम्ही जास्त भरणार आता इथे बघायला सोपं जाईल समजा मे महिन्याची मी एंट्रीच केली नाही इथे मी ती डिलीट केली लगेच प्रॉफिट झाला आपला अकरा लाख पन्नास हजार रुपये याचाच अर्थ मी काय सांगायचा प्रयत्न करते तुम्हाला एक्सपेन्स जो आहे तो बुक झाला पाहिजे नाही प्रॉफिट चुकीचं कॅल्क्युलेट होईल प्रॉफिट चुकीचं कॅल्क्युलेट झालं की नॅचरली टॅक्स चुकीचं भरणार तुम्ही मग आता खर्च मार्चमधला आहे कारण लोकांनी काम मार्चमध्ये केलं आहे म्हणून तो मार्चमध्येच बुक झाला पाहिजे पेमेंट त्याचं कधीही होऊ देत म्हणून मार्चच्या शेवटच्या दिवशी आपण एंट्री काय करणार सॅलरीला आपण डेबिट देणार म्हणजेच तो खर्चामध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये दिसेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दिसला की त्याच्यावर प्रॉफिटवर त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट पे इम्पॅक्ट होईल आणि वीस हजारांनी प्रॉफिट कमी दिसेल आणि वीस हजार वीस हजारांनी प्रॉफिट कमी दिसेल म्हणण्यापेक्षा अॅक्युरेट प्रॉफिट कॅल्क्युलेट होईल बरोबर आहे मग मार्चच्या एंडला आपण एंट्री काय करणार सॅलरीला आपण डेबिट देणार वीस हजार रुपये पण पेमेंट तर केलेलं नाही आहे म्हणजे क्रेडिटला आपण बँक कॅश देऊ शकत नाही मग क्रेडिटला आपण काय म्हणणार मार्चची सॅलरी आहे वीस हजार पण द्यायची राहिलेली आहे आउटस्टँडिंग आहे म्हणजे इथे आपण लायबिलिटी क्रिएट करणार म्हणजे इथे कंपनी काय सांगती आहे मार्च महिन्याची आम्हाला सॅलरी आहे वीस हजार रुपये हा खर्च आहे पण आम्ही अजून तो दिलेला नाही आहे ठीक आहे त्यामुळे होईल काय खर्चामध्ये बरोबर वीस हजाराची सॅलरी बुक होईल आणि अॅक्युरेट प्रॉफिट कॅल्क्युलेट होईल आता एप्रिल महिना जेव्हा येईल आणि एप्रिल महिन्यामध्ये जेव्हा सॅलरी पे होईल तेव्हा लक्षात घ्या तिथे आपण मागची पे करतो आहे मार्च महिन्याची म्हणजे लास्ट फायनान्शियल इयरची आपण सॅलरी पे करतो आहे म्हणजेच राहिलेली मग इथे एंट्री काय येईल इथे एंट्री येईल आउटस्टँडिंग सॅलरी पेएबल सॅलरी त्याला डेबिट पडेल आणि बँकेला क्रेडिट पडेल म्हणजे इथे जी लायबिलिटी आपली क्रिएट झालेली होती ती इथे लायबिलिटी क्लोज होईल आणि त्याच्यामुळे आपलं अकाउंटिंग ॲक्युरेट होईल अशा पद्धतीने असे सर्व एक्सपेन्सेस जे प्रिव्हियस फायनान्शियल इयरचे आहेत आणि त्याचा एक्सपे पेमेंट मात्र नेक्स्ट फायनान्शियल इयरला होणार आहे अशा सर्व एक्सपेन्सेसची एकतीस मार्चला त्या पर्टिक्युलर फायनान्शियल इयरच्या एकतीस मार्चला आपल्याला एंट्री करून तो खर्च बुक करून घ्यावा लागतो मला असं वाटतं तुम्हाला कॉन्सेप्ट बहुतेक समजलेली असेल तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला कॉमेंट करून विचारा तुमच्या प्रश्नांना मी नक्की रिप्लाय देईन